नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय आज एका स्पेशल व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण पाहतोय काही महिन्यापासून अगदी टी व्हीवर नवनवीन बातम्या येतात की म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये अमुक अमुक करोडची प्रत्येक महिन्याला इन्व्हेस्टमेंट वाढते, लोकांचा याच्याकडे फोकस वाढतोय. आणि मित्रांनो, आम्ही याच्यामध्ये बऱ्याच दिवसापासून काम करतोय आणि तुम्ही सगळ्यांनी एक आम्हाला रिक्वेस्ट केली होती, म्युच्युअल फंड इंडस्ट्रीविषयी थोडी माहिती द्या आणि महत्त्वाचं काही चांगल्या अशा फंडांची नावं पण सुचवा, जेणेकरून आम्ही थोडा फोकस करू शकतो, चांगला पोर्टफोलिओ बनवू शकतो. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे शिकणार आहोत म्युच्युअल फंड इंडस्ट्रीविषयी. याच्यामध्ये आपण आज चर्चा करूया की 2024 बेस्ट म्युच्युअल फंड्स कुठले असतील, कुठल्या 2024 असे काही स्कीम असतील यांच्याकडे आपल्याला फोकस करायचा, जेणेकरून चांगला पोर्टफोलिओ बनवायला, इन्व्हेस्टमेंट करायला तुम्हाला याच्यामध्ये सोपं जाणार आहे. पण मित्रांनो, जेव्हा आपण पुढचा विचार करणार आहे त्याच्या आधी असंही पाहणं गरजेचं आहे की 2023 बाबा असे काही फंड होते का की ज्यांनी चांगले रिटर्न दिले, म्हणजे तुमच्या थोडं नॉलेजमध्ये भर पडेल आणि थोडं फोकसिंग एरिया आपण तिथे कन्सिस्टंट ठेवू शकतो किंवा बदलू शकतो, हे पण मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे. तर सगळ्यात आधी चर्चा करूया 2023 बाबत. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगेल की नॉर्मली एक गणित जर पाहायला गेलं म्युच्युअल फंड इंडस्ट्रीविषयी, मागचा डेटा काय सांगतोय, तर जवळपास म्युच्युअल फंड इंडस्ट्री हा बिकम सेफर अँड रिलायबल सोर्स ऑफ इन्व्हेस्टमेंट फ्रॉम पास्ट इयर. बऱ्याच दिवसापासून लोकांचा विश्वास आहे कारण चांगले रिटर्न म्युच्युअल फंडामधून लोकांना मिळालेले आहेत. दुसरी गोष्ट, इंडियन म्युच्युअल फंड इंडस्ट्री जर तुम्ही पाहायला गेलं डिसेंबर 2023 49,00,000 रुपयांचा आत्तापर्यंतचा एयूएम जनरेट केलेला, एक भली मोठी अमाऊंट आहे याच्यामध्ये. आणि हा द एयूएम ऑफ द म्युच्युअल फंड्स ऑफ इंडिया हॅज विटनेस द स्टेडी ग्रोथ फ्रॉम 8.11 lakh crores इन June 2013 टू 44.39 lakh crores इन 2023. हा इथपर्यंत 10 वर्षामधला प्रवास आहे, लक्षात ठेवा. अगदी जर तुम्ही ते ही कंडिशन पाहायला गेली कुठे 8 lakh crores आणि कुठे 44 lakh crores एवढा फरक पडलाय आणि ही संख्या वाढत राहणार आहे. म्हणून आपल्या इन्व्हेस्टमेंटचा काही ना काही पार्ट इथे आपल्याला इन्व्हेस्ट करायचे, जे मी कन्सिस्टंटली सांगतोय, वरडून सांगतोय प्रत्येकाला की मिनिमम 500 तुम्ही SIP सुरुवात करा आणि हळूहळू वाढवत चला. तर याच्यामध्ये आम्ही एक अभ्यास केला की नॉर्मली टॉप फंड्स परफॉर्मन्स काय होता. जर याच्यामध्ये पाहायला गेलं स्मॉल कॅपमध्ये सगळ्यात जास्त रिटर्न्स मार्केटमध्ये मिळाले गेल्या वर्षामध्ये अर्थात 2023, तर त्याच्यामध्ये महिंद्रा मनुला स्मॉल कॅपने जवळपास 60% रिटर्न जनरेट केला आहे, ITI स्मॉल कॅपने 54%, बंधन स्मॉल कॅपने 57%, ॲक्सिस स्मॉल कॅप 35%, आदित्य बिर्ला सन लाईफने 42%, असे गसगसीत रिटर्न फक्त एका वर्षामध्ये ह्या स्कीमने उभे करून दिलेले आहेत. याच्यानंतर जर आपण पाहायला गेलं तर मिडकॅप सेक्टर पण याच्यात मागे नव्हतं, स्मॉल कॅप नंतर मिडकॅपनं बाजी मारली होती. आणि या मिडकॅप मधल्या महत्वाच्या 5 स्कीम कुठल्या होत्या हे तुम्हाला नोटडाऊन पण करून ठेवायचे. लक्षात ठेवा, निपॉन इंडिया ग्रोथ फंड होता, त्याने 51% दिले जवळपास. JM मिडकॅप फंड, त्याने 49%. HDFC मिडकॅप ऑपॉर्च्युनिटी फंड 45.21%. मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड 45.63%. आणि टाटा मिडकॅप ग्रोथ फंड 43.77% रिटर्न मिडकॅप मधले. मित्रांनो, हे टॉप 5 फंड आहेत जे 5-star रेटिंग वाले होते, त्याचा आम्ही ते नॉर्मली विचार केलेला आहे. याच्यानंतर आणखीन जर आपण पाहायला गेलो तर मेन येतो लार्ज कॅप. लार्ज कॅप मध्ये आपण जर पाहतोय तर निपॉन इंडिया लार्ज कॅपने 34% रिटर्न दाखवलेले आहेत. बंधन बँक ऑफ इंडियाचा ब्लू चिप फंड आहे, त्याने 32.11%. HDFC टॉप 100 फंड आहे, त्याने 30.88%. DSP टॉप 100 इक्विटी फंडने 27.32%. आणि क्वांट लार्ज कॅप फंडाने 30%. म्हणजे यावेळी लार्ज कॅप फंडांनी पण चांगली बाजी मारली आहे, कारण साहजिक आहे निफ्टीचा प्रवास इतक्या छान पद्धतीने झालेला आहे, त्यामुळे साहजिकच सगळ्या सेक्टरमध्ये भयानक रॅली आपल्याला पाहायला मिळाली. आणि याच्यामध्ये थिमॅटिक फंड पण मागे नव्हते. थिमॅटिक स्कीमचं जर आपण इथे पाहायला गेलं नॉर्मली तर कुठल्या कुठल्या थिमॅटिक स्कीम होत्या की ज्याच्यामध्ये चांगले रिटर्न मिळाले, तर नॉर्मली आदित्य बिर्ला सनला PSU इक्विटी फंड, म्हणजे जो फक्त पब्लिक सेक्टर कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, त्याने 61.91% दिले आहेत. निपॉन इंडिया पॉवर अँड इन्फ्रा फंडने 59% जवळपास दिलेले आहेत. HDFC इन्फ्रास्ट्रक्चर फंडने 58.57%. SBI PSU फंडने 55.95% आणि ICICI प्रुडेन्शियल PSU, म्हणजे नॉर्मली याच्यामध्ये PSUs आहेत ट४पला, की ज्यांनी 56.65% रिटर्न बनवलेत. तरी आतापर्यंत आपण 4 कॅटेगरी पाहिल्या की ज्याच्यामध्ये लोकांना चांगले रिटर्न बनलेले आहेत. आता याच्यामध्ये जर आपण एक गणित पाहायला गेलं की महत्वाची गोष्ट कसं आहे आपल्याला की थिमॅटिक फंड जे आपण बोलतो यांनी जवळपास 58% अप्रॉक्स रॅली दाखवली आहे, स्मॉल कॅप फंडांनी 50%, मिडकॅपने अप्रॉक्स 46% आणि लार्ज कॅपने त्याच्यामध्ये
30% दाखवलेली. म्हणजे हा एक मोठा पीक होता 2023 मध्ये. 2022 मध्ये पण चांगली रॅली दिली, 21 मध्ये पण दिली होती, आता हे 3 वर्ष चांगली रॅली दिली आहे. मग प्रत्येकाला प्रश्न पडला असेल की 2024 साठी पण काहीतरी सांगा ना. तर लक्षात ठेवा, 2024 साठी पण आपल्याला तिथे अभ्यास करायचा आहे, सांगणार आहे मी तुम्हाला. पण लक्षात ठेवा, ज्यार्थी मागील वर्षामध्ये 2-3 वर्षामध्ये काही फंडांनी चांगली कामगिरी केली आहे, नक्कीच त्याच्यामध्ये राहील, पण तेवढे रिटर्न ते कदाचित बनवू नाही शकणार. कारण नॉर्मल स्लोडाऊन अपेक्षित असतो की जो येणारे काही महिन्यांमध्ये मार्केटमध्ये आला तर त्याचा इनडायरेक्ट इम्पॅक्ट मार्केटवर पडणार आहे. मग मी ते तुम्हाला काही महत्वाच्या कोअर थिमॅटिक सांगेल, काही सेक्टर सांगेल की त्याच्यावर तुम्हाला फोकस करायचा आहे, जेणेकरून त्याच्यामधल्या स्कीम उत्तमरित्या काम करू शकतात. कारण याच्यामध्ये अजूनही स्कोप आहे ग्रोथसाठी त्या सेक्टरमध्ये, त्याच्यामध्ये अजून इम्प्रूव्हमेंट होऊ शकते आणि मार्केटमध्ये रॅली पण त्या सेक्टरमध्ये मिळू शकते. मग हे असे महत्वाचे 5 कुठले आहेत यांची आपण इथे चर्चा करूया. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, आयटी सेक्टर फंडांवर लक्ष ठेवा. हे 5 फंड आहेत जे तुम्हाला 2024 मध्ये भरभक्कम रिटर्न देण्याची शक्यता आहे, लक्ष ठेवायचं तुम्हाला. पहिला असेल आयटी सेक्टर फंड. आयटी सेक्टर फंड टेक्नॉलॉजी फंडांवर लक्ष ठेवा, कारण आयटी रॅम्पअप मध्ये येते. दुसरी गोष्ट, लार्ज अँड मिड कॅप फंडांवर लक्ष ठेवा, कारण आता मिड कॅप आणि स्मॉल कॅपची बऱ्यापैकी चांगली रॅली झाली आहे. आता मोस्टली लार्ज कॅप फंड असतात ना, ते खूप अग्रेसिव्ह नसतात, पण ह्यावर्षी चांगले रिटर्न आहेत, पण ते खूप मोठ्यात पडत पण नाही आहेत. तर त्यामुळे तुम्हाला थोडा फोकस लार्ज अँड मिड कॅप फंडांवर ठेवा. त्याच्यानंतर ना इन्फ्रास्ट्रक्चर फंडांवर तुम्हाला फोकस करायचा आहे. इन्फ्रास्ट्रक्चर फंडांमध्ये अपॉर्च्युनिटी, कारण गव्हर्नमेंट खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसा होतो इन्फ्रावर, डेव्हलपमेंटवर खर्च चालू आहे, त्याचा इनडायरेक्ट फायदा इथे होणार आहे. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरवर तुम्हाला कन्सिस्टंट फोकस ठेवायचा आहे, कारण मेक इन इंडियावर आत्ताचं जे गव्हर्नमेंट आहे खूप चांगला फोकस करतं, याचा फायदा नवनवीन कंपन्या भारतामध्ये, त्यात प्लस इंडियामधल्या कंपन्यांना बाहेरचं मार्केट ओपन होतंय, याच्यामुळे ह्या कंपन्यांना अजून चांगला स्कोप आहे. त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंगवर लक्ष ठेवा. आणि त्यातल्या त्यात मल्टी कॅपवर थोडा फोकस ठेवा, जो मोस्टली विविध कॅपिंग मध्ये स्मॉल कॅप, लार्ज कॅप, मिड कॅप आणि काही थीम मध्ये पण इन्व्हेस्ट करत असतो. तर मित्रांनो, ह्या अशा होत्या महत्वाच्या 5 स्कीम की ज्याच्यावर तुम्हाला फोकस ठेवायचं आहे. या सेक्टर असतात, याच्यामध्ये जाऊन चांगले चांगले फंडांच्या स्कीम निवडायचे. पण आता तुम्हाला परत प्रश्न पडला असेल की हे ठीक आहे नक्कीच बघूया, पण अगदी ज्यांना काहीच माहिती नाही आहे, किंवा बरेच लोक काय करतात, नेटवर जातात, टॉप परफॉर्मिंग फंड टाकतात आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. याच्यामुळे काय होतं, ते फंड चांगले असतात, 2-3 वर्ष चांगली रॅली देतात, पण एकदा जर त्या फंडाची कामगिरी ढासळायला लागली की पुन्हा तो पुन्हा एकदम खालच्या दिशेने येतो आणि नंतर बाकीचे फंड त्या जोमाने पळतात. मग हे जर तुम्हाला वाटत असेल नको व्हायला, कन्सिस्टंट ऍटलिस्ट बाकीच्या टॉपच्या फंडांपेक्षा कमी रिटर्न आले चालतील, पण कन्सिस्टंट पाहिजे 10-15 वर्षासाठी, तर काळजी करू नका. ह्याच्यावर एक सोल्युशन आहे सिंपल. तुम्हाला काय करायचं, याच्यामध्ये तुमचा मोबाईल काढायचा आहे क्विकमध्ये, त्याच्यामध्ये फिनशक हे ऍप्लिकेशन डाऊनलोड करायचं आहे. अँड्रॉइड ऍप्लिकेशन आहे फिनशक, ही जी आपली कंपनी, एका मराठी माणसाची कंपनी, माझी कंपनी आहे की जी ऑल ओव्हर म्युच्युअल फंडांबरोबर आम्ही काम करतो, इन्व्हेस्टमेंट रिलेटेड इथे तुम्हाला गायडन्स पण दिला जातो. हे ऍप्लिकेशन प्ले स्टोरवरून डाऊनलोड करा, त्याच्यामध्ये तुम्हाला चांगले टॉप फंड पण तो दाखवेल. तुमची आधी प्रोफाईल क्रिएट करायची, तुम्ही एकदा ऍप्लिकेशनमध्ये गेला की प्रोफाईलचा ऑप्शन येतो, प्रोफाईल क्रिएट करा, तो टॉपचे फंड दाखवेल. तरी पण शंका आहे काळजी करू नका, माझी टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करते, सांगते की तुमच्यासाठी तुमचं गोल ह्याच्यासाठी कुठले फंड आहेत, तुमचं एज ह्याच्यासाठी महत्वाचे फंड कुठले आहेत, आणि असं बनून आपण एक फायनान्शियल प्लॅनिंग चांगल्या रीतीने करू शकतो. तर सिम्पली जावा फिनशॅक, FINSHAK या नावाने ऍप्लिकेशन आहे, डाऊनलोड करा आणि तुमचा प्रवास सुरू करा, आणि जो सुरू केलाय प्रवास त्याच्यामध्ये पण आणखीन भर घाला. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण पाहिलं की आज टॉपचे म्युच्युअल फंड कुठले असतील 2024 साठी, त्याच्या आधी परफॉर्मन्स पण पाहिला. आता तुमचं काम आहे फोकस करणे आणि नेहमीप्रमाणे अभ्यास करून गुंतवणुकीला सुरुवात करणे आणि चांगले इन्व्हेस्टर 2024 मध्ये आपल्या सगळ्यांना बनायचे, आणि त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला 1000% चांगली मदत करणार आहे. धन्यवाद. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून अवश्य सांगा.